हाय फ्रेंड्स स्पेशल डिशमध्ये आज आपण गणपती बाप्पा स्पेशल त्याला आवडतील अशा पद्धतीचे रवा आणि बेसनाचे मोदक करणार आहोत पाक वापरलेला आहे तरीसुद्धा अतिशय सोपी पद्धत आहे कोणीही सहज आणि पहिल्याच प्रयत्नात करू शकतील अशा पद्धतीचे हे मोदक आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर एका बाऊलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक कप बेसन आणि एक कप एकदम बारीक असा रवा याच्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे चिमटभर मीठ टाकून घेऊयात आता इथे मी टाकत आहे साजूक तूप सुरुवातीला दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं व्यवस्थितपणे बेसन आणि रव्याला हे तूप आपल्याला चोळून घ्यायचं आहे इथे मला आवश्यकता वाटली म्हणून मी परत आणखीन एक चमचा तूप वापरलेले तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं याचा मुटका तयार होतो आहे म्हणजेच आपलं जे पीठ आहे ते आता मळण्यासाठी तयार झालेलं आहे तर इथे आपल्याला नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं पाणी घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून याचा अशा पद्धतीनं गोळा मळून घ्यायचा आहे मळून घेतलेल्या गोळ्यापैकी मी एक छोटासा उंडा घेतलेला आहे आणि आता इथं पोळपाटाला थोडंसं तूप लावून घेते जेणेकरून हे खाली चिटकणार नाही त्याचबरोबर लाटण्याला देखील मी थोडंसं तुपाचा हात लावून घेतलेला आहे आता याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची तर इथं राहिलेलं आपलं जे सगळं पीठ आहे त्या पिठाच्या पुऱ्या लाटून घेते गॅसवरती मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण या पुऱ्या तळून घेणार आहोत अशा पद्धतीनं मीडियम फ्लेमवरती व्यवस्थितपणे अशा या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत ज्यावेळेस आपण मोदक करण्यासाठी रवा बेसन भाजायला घेतो तर त्यावेळेस तो व्यवस्थित असा भाजला जात नाही किंवा बऱ्याचशा जणींचा तो भाजला आहे की नाही हे लक्षात येत नाही त्याचबरोबर भाजत असताना त्याच्यासाठी तूप देखील खूप जास्त प्रमाणात लागतं तर त्याच्यामुळे मी ही ट्रिक शोधून काढलेली आहे तर आपण ज्या पुऱ्या तळून घेतलेल्या होत्या त्या थंड झाल्यानंतर अशा पद्धतीनं मिक्सरमध्ये एका वेळेस जेवढ्या बसतील तेवढ्या टाकून घेते आणि याची आपल्याला पूड करून घ्यायची आहे तर सगळ्या पुऱ्या ज्या होत्या त्या अशा पद्धतीनं बारीक करून झालेल्या आहेत आता आपण पुढची प्रोसेस करूयात तर त्याच्यासाठी गॅसवरती मी कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घेते आणि याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स काजू बदाम आणि पिस्ता याचा मी वापर केलेला आहे ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता किंवा हे ड्रायफ्रूट्स स्कीप केले तरीही चालतील हलके फुलके असे तळून घेतलेले हे ड्रायफ्रूट्स आणि कढईतील तूप आपण या पिठामध्ये किंवा आपण बारीक करून घेतलेल्या मिश्रणामध्ये ओतून घेऊयात आता सेम त्याच कढईमध्ये मी घेतलेली आहे एक कप साखर आणि त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी ओतून घ्यायचं आहे याचा आपल्याला पाक तयार करायचा आहे तर आपल्या मोदकांना छान असा रंग यावा याच्यासाठी याच्यामध्ये मी थोडासा खाण्याचा रंग टाकत आहे पिवळा पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे असेल तर टाका पण कलर टाकल्यामुळे मोदक दिसताना खूप सुंदर असे दिसतात तर इथं आपल्याला एक तारी पाक करायचा आहे पण खूप जास्त कडक करायचा नाही तर याची जी तार आहे ती हलकी अशी आली पाहिजे खूप जास्त कडक येऊ नये जर तार कडक आली तर आपले जे मोदक आहेत ते देखील कडक होतील आणि हलकी तार आली तर आपले मोदक छान मौसूद अशा पद्धतीचे होतात तर इथं तुम्ही बघू शकता ही जी तार आहे ती हलकी अशी तयार आहे म्हणजेच आपला पाक तयार झालेला आहे आता हा आप पाक आपल्याला थोडासा नॉर्मल करून घ्यायचा आहे म्हणजेच हलका असा कोमट थे म्हणजेच हलका असा कोमट ठेवायचा खूप जास्त कडकडीत गरम पाक आपल्याला या पिठामध्ये टाकायचा नाही तर मी पाक हलका असा कोमट करून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये आवश्यकतेनुसार हा पाक ओतून घेणार आहोत सगळा पाक आपण टाकायचा नाही आहे तर जशी आवश्यकता भासेल तशा पद्धतीनं याच्यामध्ये मी हा पाक ओतून घेत आहे ज्या वेळेस याची जी कन्सिस्टन्सी आहे ती छान अशी बाइंडिंगची होईल त्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये पाक टाकणं थांबवायचं आहे पिठामध्ये पाक टाकल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं याचा गोळा तयार होतोय म्हणजेच याला पुरेसा पाक मिळालेला आहे आता आपण मोदक तयार करायला घेऊयात तर त्याच्यासाठी इथे मी मोदकाचा रेडीमेड साचा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण हे जे सारण आहे ते भरून घेऊयात मी या मोदकाच्या मोल्डमध्ये सारण भरून घेत आहे तोपर्यंत जर तुम्हाला आपली ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा की याच्यानंतर कोणती रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल खास गणपती बाप्पासाठी साचा भरून झालेला आहे व्यवस्थित मी तो प्रेस करून घेतलेला आहे आता आपण हा डीमोल्ड करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आणि अप्रतिम अशा पद्धतीचा आपला जो मोदक आहे तो तयार झालेला आहे खूप जास्त आपण अट्टहास केलेला नाही आहे पाक तयार केलेला आहे तरीसुद्धा एकदम साधी सोपी कृती याची मी तुम्हाला दाखवलेली आहे अशाच पद्धतीनं इतर सर्व सारणाचे मी मोदक तयार करून घेते आपण जे प्रमाण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये साधारण सोळा मोदक तयार होतात आणि जर तुम्हाला एकवीस मोदक किंवा त्याच्यापेक्षा जास्त करायचे असतील तर साधारण तुम्ही दीड दीड कप हे प्रमाण घेऊ शकता तर चला आपले सगळे मोदक करून इथे तयार झालेले आहेत तर आजची आपली रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय